झटपट रक्त वाढवण्यासाठी काही खास घरगुती उपाय. अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हातपाय सुजणे इत्यादी अनिमियाचे लक्षण दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्यापेक्षा महिलांना जास्त त्रास देते. ज्या लोकांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते ते लोक अनिमियाचे शिकार होतात. अनिमियाच्या रुग्णांमध्ये व्हायटॅमिन बी, लोहतत्व, फोलिक ॲसिडचे प्रमाण कमी होते. कधीकधी अनुवांशिक कारणामुळे देखील हा रोग होऊ शकतो. जर तुमच्या शरीरात देखील रक्ताची कमी असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या. चला तर मग जाणून घेऊया झटपट रक्त वाढवण्यासाठी काही खास घरगुती उपाय. नंबर 1, एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते. नंबर 2, सोयाबीनमध्ये व्हायटॅमिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. ॲनिमियाच्या रुग्णांसाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता. नंबर 3, थोडेसे सेंदव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळिंबाच्या ज्यूसमध्ये मिक्स करून दररोज पिल्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते. नंबर 4, गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीरातील आयरन वाढते. नंबर 5, ॲनिमियाच्या आजारात पालक औषधासारखे काम करते. पालकमध्ये व्हायटॅमिन ए, सी, B9, आयरन, फायबर आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. पालक एका वेळेस 20% आयरन वाढू शकते. तुम्ही पालक भाजी अथवा सूप करून घेऊ शकता. नंबर 6, रक्त वाढवण्याचा घरगुती उपाय म्हणून तुम्ही टमाटर वापरू शकता. ताबडतोब रक्त वाढवण्यासाठी 1 ग्लास टमाटरचा रस प्यावा. तुम्ही सूप करूनही पिऊ शकता. वाटल्यास सफरचंद आणि टमाटरचे सूप एकत्र करून पिऊ शकता. नंबर 7, बॉडीमधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे पण खाणे फायदेशीर होईल. हे पौष्टिक असतात. तुम्ही हे भाजून किंवा उकळून खाऊ शकता. नंबर 8, थोडेसे मध 1 ग्लास बीटच्या रसात मिक्स करून पिल्यामुळे शरीराला आयरन अधिक प्रमाणात मिळते, ज्यामुळे रक्त तयार होते. नंबर 9, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी थोडेसे मीठ लसणामध्ये मिक्स करून चटणी बनवा. ही चटणी खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. नंबर 10, शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दूध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दूध प्यावे. दूध प्याल्यानंतर खजूर खावे. नंबर 11, 1 ग्लास सफरचंद ज्यूस घ्यावे. त्यामध्ये 1 ग्लास बिटाचा रस आणि चवीनुसार मध मिक्स करा. हे दररोज प्या. या ज्यूसमध्ये लोहतत्व अधिक असते. नंबर 12, 2 चमचे तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून तिची पेस्ट बनवा. यामध्ये 1 चमचा मध टाका आणि दिवसातून 2 वेळा हे खा. नंबर 13, पिकलेल्या आंब्याचा गर दुधासोबत घेतल्यास रक्त वाढ होते. नंबर 14, पालक, राई, हिरवे वाटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर ह्या आपल्या भोजनामध्ये समाविष्ट करा. नंबर 15, जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेतल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, रक्ताची कमी होत नाही. नंबर 16, शिंगाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढ करते. यामध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे पोषक तत्व असतात. कच्चे शिंगाड्याचे सेवन करणे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वेगाने वाढवते. नंबर 17, शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोज आहारात समावेश करा. नंबर 18, रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र करून खावे. नंबर 19, चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करा. नंबर 20, दिवसातून 2 वेळेस थंड पाण्याने स्नान करा आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा. नंबर 21, दिवसातून 1 वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करून प्या. नंबर 22, मीठ आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते. नंबर 23, टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हायटॅमिन सी असल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, हे होते काही झटपट रक्त वाढवण्यासाठी काही खास घरगुती उपाय. मित्रांनो, या सर्व घरगुती टिपचा वापर केल्यास तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल आणि तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहाल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.